एवरीवन, गुड मॉर्निंग. स्वतः जस नायसाला सोडून आली आहे आणि घरातलं थोडंसं जे पण सामान संपलेलं ते आणलंय आणि सकाळी नायसाने पराक्रम केले. कमी एक तर 6 वाजताच उठली आहे आणि उठल्या बोलते बाबांसाठी टिफिन बनवायचं आहे. मी बापरे अजून मोठी पण नाही झाली आणि बाबांसाठी टिफिन बनवायचं आहे. मी चपात्या बनवणार आहे. मी ठीक आहे बनव. आणि त्याच्यानंतर स्कूलमध्ये निघालो आम्ही, स्कूलमध्ये जायला निघालो आणि आम्ही पराक्रम केले. म्हणजे आमचा जो लायटर आहे तो तिने तोडला. आता तो लावताच येत नाही आहे. कसंही करून सकाळी लायटर शोधायचा होता. फायनली शॉपमध्ये मला मिळालं. मग त्यानिमित्ताने बाकीच्या गोष्टी सुद्धा घेता आल्या ज्या संपलेल्या, लाईक बिस्किट वगैरे. एनिवेज, सो आता मी घरी आलेली आहे आणि आज मी जाणार आहे आईकडे बिकॉज पप्पांचं कार्य आहे. जसं की तुम्ही थोडे दिवस आधी पाहिलं माझ्या सासऱ्यांचं होतं. सो आज मी आईकडे जाणार आहे. सनी सकाळीच गेला, त्याचं 24 आवर्स ड्युटी आहे. सो अभी फाल्गुनी सुद्धा जॉईन होणार आहे, ते सुद्धा येणार आहेत. सो यू पीपल स्टे ट्यून. बाबू आजोबांना डोकं टेक लवकर. काय बघते? बोट बस आता नको बोल. आता बस आता बोल. आई आता बोल. आई आता बोल ना. आई आता आजोबांना आजोबांना जेवायला ठेवते. आजोबा बघेल का बघ. बोल आजोबा जेवायला माती येणार आहे थोड्या वेळाने. बोल आजोबाने बोल माती येणार आहे. तुम्ही पुरी नेली
मला विचारते कुठे गेली आता ती आता ती लपली आहे आता मी या 1 2 3 4 5 6 8 9 10 लपली नायसा नायसा कुठे गेली कुठे गेली नायसा नायसा सो घरी आली आता वाजलेत साधारण 9 आणि मी जेवण वगैरेच आली आईकडनं संध्याकाळचं सुद्धा. सो आजचा दिवस छान गेला. पप्पांच्या आठवणी ऑफकोर्स येतातच, नेहमीच येतात, त्यासाठी काय असा वेगळा डे वगैरे नाही लागत आम्हाला, नेहमीच येतात. सो पप्पांना जाऊन आज 20 इयर्स झालेले आहेत अँड ते नेहमीच आमच्याजवळ असणार आहेत. आय नो ते कुठे ना कुठेतरी आम्हाला बघतायत, आम्हाला सगळ्यांना बघतायत आणि आम्ही खुश आहोत तर त्यांनासुद्धा बरं वाटत असेल. आय वॉज जस्ट 10 इयर्स ओल्ड जेव्हा पप्पा गेले आणि ही फाल्गुनी होती 6 इयर्सची. सो आम्हाला काय असंच, मला तरी थोडेफार मेमरीज आहेत पण नाहीसा जात होते, पण फाल्गुनीसाठी खूप कमी मेमरीज असतील. माझं म्हणजे मला वाटत पण नाही तिला काही आठवत असेल. माझे 1-2 मेमरीज आहेत पण एकदम असे बोलतात ना असं ब्लरमध्ये आहेत की असं एक्झॅक्ट नाही आठवत की अरे असं असं व्हायचं, पण आहेत खूप सारे मेमरीज आहेत. ॲटलिस्ट फोटोज बघून त्या मेमरीज परत एकदा रिपीट येतात आणि खूप बरं वाटतं. अँड येस, काय नाही, आजच्या ब्लॉग पुरता एवढंच होतं. आय जस्ट होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल. भेटूया मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ लव्ह. बाय.